आज 13 मार्च मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक 2325 दिनांक 2 मार्च 1700 शिवपुत्र राजाराम महाराज यांचा वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावरती मृत्यू झाला। यावेळी स्वराज्याच्या यशाची चढती कमान होती। त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली। मात्र इतिहासात राजाराम महाराजांचे स्थान हे अद्वितीय असेच मानावे लागेल। शिवपुत्र संभाजी राजांसारखे शौर्य राजाराम महाराजांच्याकडे नव्हते, पण त्यांचे राष्ट्रप्रेम स्वराज्यप्रेम यामुळे पुढे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठीशाही टिकली ती केवळ राजाराम महाराजांच्यामुळेच। याच दरम्यान रामचंद्रपंत अमात्य आणि प्रल्हाद निराजी यांच्यासारखे पराक्रमी सेनापती त्यांना मिळाले। शिवरायांनी वंश परंपरागत जागीर देणे बंद केले होते, पण राजा महाराजांच्या बदलत्या परिस्थितीमुळे दुर्दैवाने पुन्हा त्या स्वीकाराव्या लागल्या। इतिहासकार सेतू माधवराव पगडी म्हणतात की मराठ्यांच्या राष्ट्र जीवनाशी या आणीबाणीच्या काळात पूर्णपणे समृद्ध झालेले छत्रपती म्हणून राजाराम महाराजांचे स्थान श्रेष्ठ आणि अढळ समजले पाहिजे। बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी।